शेती व्यवसायानेच शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण केलेल्या आहेत. विषयुक्त आणि कुपोषित अन्न ही यापैकीच एक प्रमुख समस्या असून विषमुक्त सेंद्रिय शेतीच्या माध्यमातूनच ही समस्या सोडवता येत असल्याचं मत ज्येष्ठ सेंद्रिय शेतीतज्ञ बाबूराव कोरडेंनी व्यक्त केलंय. भारतातल्या किंवा जगातल्या सर्व व्यवसायाच्या समस्यांचा विचार केला तर जवळजवळ सगळ्याच व्यवसायांना समस्या आहेत, पण त्यापैकी शेती या व्यवसायाला मात्र जास्त समस्या आहेत असं आपणाला दिसून येईल. म्हणजे उत्पादन खर्चाधारित किंमत न मिळणं, मजुरांचा तुटवडा, निसर्गाचा आघात, विविध नैसर्गिक आपत्ती, त्याचबरोबर असणाऱ्या निविष्ठा, या सगळ्यांचा परिणाम शेती व्यवसायावर फार मोठ्या प्रमाणात होतो आहे. आणि दुसरे असं मला जरा धारिष्ठ्यानं म्हणावं लागतं की शेती व्यवसायानंच आणखी काही समस्या निर्माण केलेल्या आहेत, त्याचा विचार करणं फार गरजेचं आहे. बरं का, आता शेती व्यवसायानं काय समस्या निर्माण केल्या? शेती हा मुळात समस्या असणारा व्यवसाय आहे, तरीसुद्धा तो व्यवसायच मुळात समस्या निर्माण करतो असं मी म्हणालो. म्हणजे असं पहा, शेतीमधून निघणारं जे काही उत्पन्न आहे, उत्पादन आहे, या उत्पादनाचा जर अभ्यास केला तर आपणाला असं दिसून येतं की हे सगळं नाही म्हणता येणार, परंतु बऱ्याच अंशी ते विषारी आहे. विषारी का झालं याकडे आपण पाहूया. हरितक्रांतीनंतर वेगवेगळ्या प्रकारची विषारी औषधं, ज्याला आपण पेस्टिसाईड म्हणतो, ही बाजारात आली. त्याच्यावर फारसा अभ्यास कोणी केला नाही. या विषारी औषधाचा वारेमाप वापर उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्याने करण्याचा प्रयत्न केला, अभ्यास न करता. बरं का, मग खरोखरच काय परिणाम घडणार आहेत? आपण कीटकांना मारणार आहेत, त्याबरोबर आणखी काय नुकसान होणार आहे याचा विचार आजही नाही आहे. शासनाच्याही लक्षात ही गोष्ट कशी आली नाही याचं मला आश्चर्य वाटतं. मग जे विषारी औषध, ज्याला पेस्टिसाईड म्हणतो, जे आपण फवारतो आहे, पिकावर मारतो आहे, त्याचा प्रत्यक्ष कालावधी किती आहे याचा अभ्यास कोणाला नाही. जे औषध तो बाजारात आणतो त्याचा प्रत्यक्ष कालावधी त्या शेतकऱ्याला माहीत नाही. जे उत्पादन तो बाजारात नेणार आहे ते कोणत्या स्वरूपाचं आहे, त्यांना कोणत्या स्वरूपाच्या प्रत्यक्ष कालावधीचा फवारणी केली पाहिजे याचाही अभ्यास नाही आहे. आणि याची परिणती अशी झाली की अन्नधान्य, फळं, भाजीपाला हा सगळा विषारी स्वरूपात बाजारात जाऊ लागला आहे. मी जातोय आत्ता. त्याचे जे परिणाम आहेत ते मानवाच्या आरोग्यावर दिसत आहेत. मानवाच्या आरोग्यावर नाही आहे तर प्राण्याच्या सर्व सजीवांच्या आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम झालेले आपणास दिसून येतात. तर आपण जे खातो आहे ते विषमुक्त नाही आहे. म्हणजे आपण पहिल्यांदा विषमुक्त अन्नाची मागणी करणे ही समाजाची किंवा ग्राहकाची नितांत गरज झालेली आहे. त्याने जर विषारी अन्न टाळलंच तर शेतकरी विषारी औषधाचा वापर करणार नाही असं मला वाटायला लागलं. त्याला काय पाहिजे? उत्पादन वाढलं पाहिजे. पर्यायानं उत्पादन वाढलं की पर्यायानं उत्पन्न वाढेल असं त्याला वाटतं, पण तसं झालेलं नाही. उत्पादन वाढवून उत्पन्न वाढत नाही हे शेतकऱ्याच्या जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत तो निसर्गावरती अशा प्रकारचा अन्याय करणार नाही याची मला खात्री वाटते. तर दुसरी समस्या अशी की जे आपल्याला अन्नधान्य मिळतं आहे किंवा जे काही आहार मिळतो आहे शेतीच्या माध्यमातून तो कुपोषित आहे. आता कुपोषितचा अर्थ आपण नीट समजावून घ्या. मानवी शरीरासाठी जे अन्न घटक गरजेचे आहेत ते अन्न घटक किंवा ती अन्नद्रव्य जे आपण खातो आहे त्यात परिपूर्ण नाही आहेत. आता ती का परिपूर्ण नाहीत? तर ज्या वनस्पतीपासून आपणाला ती अन्नद्रव्य मिळतात त्या वनस्पतीला दिलेलं अन्न आहे तेही परिपूर्ण नाही आहे. बघा, एकांगी स्वरूपाचं आहे. आज आपण वारेमाप रासायनिक खतं वापरतो. रासायनिक खताचा विचार केला तर तुम्ही मित्र हो लक्षात ठेवा, ती मुख्य अन्नद्रव्यच आपण नेण्याचा प्रयत्न करतो आणि त्यावर समाधानी असतो. मग दुय्यम दर्जाची अन्नद्रव्य, सूक्ष्म अन्नद्रव्य याचा विचारच आपल्या डोक्यात नाही आहे. मित्र हो, ही अन्नद्रव्य शेतीला द्यायची नाही आहेत, आपल्याला स्वतःला द्यायची आहेत. ह्याची जागृती जेव्हा आपल्यामध्ये निर्माण होईल, आपल्या कुटुंबातील लोकांनाही अन्नद्रव्य द्यायची आहेत, आपल्या देशातील लोकांनाही अन्नद्रव्य द्यायची आहेत, आणि तरच आपलं देशप्रेम आहे, तरच आपली समाजसेवा आहे, हे जेव्हा तुम्हाला खरोखरच समजेल ना, तेव्हा तुम्ही काय कराल? समतोल आहार सर्व प्रकारच्या वनस्पतींना द्यायला सुरुवात कराल.
आणि हा जो समतोल आहार आहे हा सेंद्रिय खतांशिवाय आपणाला कोणत्याही माध्यमातून देता येणं शक्य नाही असं मला प्रकर्षानं वाटतं. हां, एक तक्रार आहे किंवा अशी एक निर्णय जर होते की बाबा भारताची लोकसंख्या एवढी मोठी आहे आणि मग या लोकसंख्येला जर आपण सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून धान्य पुरवलं तर मग ते पुरणार नाही, हे अल्प हे अंशतः खरं आणि अंशतः खोटं आहे बरं का. पोट भरून पोट दुखवण्यापेक्षा अर्धपोटी आनंदानं राहणं मला आवडेल बरं का. समस्याच नाही ना, पोट भरून जर मला समस्या निर्माण होत असतील, वेगवेगळी व्यंग मला येत असतील, वेगवेगळे त्वचारोग माझ्यावर हल्ला करत असतील, मग वेगवेगळ्या जीवघेण्या व्याधी माझ्यात घुसत असतील, तर त्यापेक्षा तशा प्रकारचा आहार टाळून अगदी अल्प आहारावरती माझं शरीर स्वास्थ्य आणि मनस्वास्थ्य छान ठेवणं हे नक्कीच मला चांगलं वाटेल.